नमस्कार, सुस्वागतम, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रेमाचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या. अरे पाणी का आया टँकर है, निलेश हमारा अंकर है. अरे थँक यू. मूर्ख, अरे काय चाललं म्हणजे? पैसे दिलेत त्याने मला, दिले पैशाला जागायला पाहिजे माणसाने. ठीक आहे, भाजी खुडतो पर्यंत काय खुडूच नाहीये. दिवाळीच्या काळात अशा अफवा पसरत असतात, या अफवांवर प्लीज तुम्ही विश्वास ठेवू नका. तर मंडळी, झी मराठीच्या परिवारासोबत आपण कालच्या भागाला सुरुवात केली, तेव्हा एकदा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूयात आपल्या सगळ्या लाडक्या कलाकारांचं, जोरदार टाळ्या. मंडळी, दिवाळी म्हटलं किंवा कुठलाही सण म्हटलं की मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो, सणाला सुरुवात करतो. तर तसंच करूयात, मोठ्यांचा आशीर्वाद घेऊयात आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करूयात. म्हणूनच या मंचावरती आता आम्ही बोलावणार आहोत माई म्हणून, ज्यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये आपलं एक वेगळं गोड स्थान निर्माण केलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुकन्याताई कुलकर्णी यांच्यासाठी. मी तुम्हाला बसण्याची विनंती करतो. आता एक सिरियलचं टायटल पण वाजलं, आभाळ माया. मला हाच प्रश्न विचारायचा की आभाळ माया ते आत्ताची आपली सिरियल, या प्रवासाबद्दल काय वाटतं? आभाळ मायाचं नातं खूप वेगळं आहे की जे अजूनपर्यंत माझ्याबरोबर आहे, आणि जी प्रसिद्धी, जे प्रेम मला आभाळ मायामुळे मिळालं, त्याच्यापेक्षा दुपटीनं प्रेम मला आता माई म्हणून मिळतंय. कारण जी हे फक्त आपल्या भारतात न दिसता भारताच्या बाहेरही दिसतं, साता समुद्रापलीकडे दिसतं, आणि त्यामुळे ही माई ही जगभर आता पसरली. क्या बात है, क्या बात है. म्हणजे ही सिरियल तर हिट आहे, आभाळ माया सुपर डुपर हिट होतीच. पुढे जर एखादी सिरियल आली तर त्याचं नाव असं असावं की माईची आभाळ माया, अशी एक सिरियल यावी, आणि त्यासाठी आपण जोरदार टाळ्याने आताच त्यांना शुभेच्छा देऊया. खूप गप्पा मारायच्या आहेत दिवाळीच्या, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. खरं तर झी जी सिरियल म्हटल्यानंतर हिरो हिरोईन सगळ्यांना आवडते, अशी गोड सासू असेल तर गोड सासू ही फार आवडते, पण काही अशी कॅरेक्टर्स असतात ना त्यांचा खरं तर आपल्याला राग येतो बघताना. काय सिरियलमध्ये असे असतात, किती छळतात ना हे लोकांना. आता आमची बिचारी आदिती, आदिती म्हणजे आदितीवर सगळ्यात जास्त प्रेम कोण करत असेल तर त्यांच्या जाऊबाई, बरोबर आहे ना? तर आदितीच्या जाऊबाई सुद्धा इथे आलेले आहेत, आपण स्वागत करूयात शोभा म्हणजेच शीतल क्षीरसागर यांचं. शीतलजी, मनापासून स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि आताच मी उल्लेख केला की काही अशी कॅरेक्टर्स असतात घरामधली ज्यांचा खरं तर आम्हाला बघताना ना थोडासा राग येतो, म्हणजे माझ्या आईला पण तुमचा तसा राग येतो. तर मला हेच विचारायचं की बाहेर जेव्हा आता प्रेक्षक भेटतात तेव्हा त्यांची रिॲक्शन काय असते? जवळपास तुमच्यासारखेच अशीच. हां, म्हणजे आधी रागाने बघतात, मग धीर करून जवळ येतात, मग एक फोटो काढू का असं विचारतात. अच्छा. खूप राग येतो तुमचा, एक मारावं असं वाटतं असंही म्हणतात, पण नंतर मग सही देणार का असं होतं, आणि हळूच त्यांच्या मुला मुलींना आधी पाठवतात, दीपक 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 बोल बोल बोल. अच्छा, मुला मुलींना पहिल्यांदा? म्हणजे जर वाईट असेनच मी खरीच तर कदाचित मुलांना बघून सांभाळेन असं वगैरे त्यांना वाटत असावं, पण प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप आनंद देणारा आहे. खरं तर हीच पावती आहे म्हणायची तुमच्या कामाची. तुमचं स्वागत करतो मी, तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर मंडळी, या मंचावरती मी आता सिरियल मधल्या एका विलनचं स्वागत केलेलं आहे, आणखीन एका विलनचं स्वागत करूयात. खरं तर त्या विलन नाही आहेत आमच्यासाठी आम्हाला माहिती त्या किती मोठ्या आहेत ऍक्ट्रेस म्हणून, पण सिरियलमध्ये त्या विलन प्ले करतात आणि त्यांचाही थोडा थोडा तुम्हाला राग येतच असेल. आपण स्वागत करूयात जान्हवीच्या आई शशिकला यांचं. शशिकला मॅम, मनापासून स्वागत. मला हाच प्रश्न विचारायचा आहे जो मी शोभाजींना विचारला होता, की बाहेर जेव्हा प्रेक्षक भेटतात तेव्हा त्यांची काय रिॲक्शन असतो? या शशिकलाने माहीत नाही लोकांना वेड लावले की लोक वेडी झालेली आहेत. एक छोटासा किस्सा सांगते, म्हणजे अगदी अगदी अलीकडचा आहे, नवरात्राचे दिवस होते. आमच्या पूर्वीच्या शेजारच्या एक आजी, म्हणजे आता वय वर्ष 75-80 वगैरे झालं असेल,
त्या अचानकपणे गेल्या असं मला एक निरोप आला. निरोप आला म्हटल्यानंतर मी आणि माझा नवरा आम्ही दोघंजणं गेलो तिकडे. ओ वैनिक जरा इकडे आण, असं त्यांच्या एका सुनेने मला आतमध्ये बोलावून नेलं. का? त्यांची जी मोठी भगिनी होती ती आतमध्ये बसलेली. इकडे आओ, इकडे या. म्हटलं आत्ता काय, म्हणजे साधारणपणे ॲटमॉस्फिअर असं आहे तर आत्ता काय असायला हवं, इथे या. काय आमच्या जानूला एवढ्या काय तुम्ही त्रास देता? म्हटलं हो आजी ती सिरियल असते हो, असं काही नाही ते असेल हो सिरियल वगैरे, पण मला आपलं वाटलं तुम्ही भेटलात ना म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं. अहो ही काही वेळ आहे का, माणूस गेलेला आहे आणि त्या ह्याच्यात सिरियलबद्दल रिॲक्शन द्यायला लोकांना काही वाटलं नाही. म्हणजे याच्यावरनं मला तरी असं वाटलं की नाही बो शशिकलाबाईंनी काहीतरी खरोखर जादू कर दिया तर जावई विकत घेणे आहे अशी जाहिरात ज्या सासूबाईंनी दिली आणि त्याला रिस्पॉन्स एवढा मिळाला, ही सिरियल घराघरामध्ये गाजली, तर त्या सासूबाईंना आता या मंचावरती आपण आमंत्रित करूया. जावयांचं आगमन कालच झालेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वीणा प्रधान म्हणजेच सविता प्रभुणे यांच्यासाठी. वीणा प्रधान, सध्या घराघरामध्ये तुमची चर्चा आहे, जावई विकत घेणे आहे अशी तुम्ही ॲड दिलीत सिरियलच्या रूपात आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे सध्या सगळीकडे, हे पात्र साकारताना कसं वाटतंय? खूप मजा येते, कारण ही कल्पनाच वेगळी आहे ना, की जावई नेहमी लेख चालली सासरला असते प्रकार, पण इथे जावई घर जावई करून घेण्याच्या मागे लागली आहे, तर ही कल्पना मला खूप आवडली. आणि जेव्हा प्रेक्षक भेटतात ना तेव्हा त्यांची खूप अशी मजेशीर रिॲक्शन असते, कारण त्यांनी आत्तापर्यंत सविता प्रभुणेला मुळूमुळू रडताना आणि सहन करणारी आणि सगळ्यांचं ऐकून घेणारी अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये जास्त पाहिलेलं आहे, त्यामुळे ही खेकसणारी, ओरडणारी, सगळ्यांना तुच्छतेने वागवणारी आणि आपल्या तालावर नाचवणारी हट्टी अशी वेगळी भूमिका जेव्हा ते पाहतात तेव्हा ते कुठेतरी ना मनाची समजूत घालतात बरं का, आणि ते सांगतात आम्हाला माहिती आहे तुम्ही तशा नाही आहात. पण वीणा प्रधान आम्हाला खूप आवडते कारण जरा आम्हाला खूप वेगळं वाटतं. आणि लोक मुख्य म्हणजे ही जी कल्पना आहे घर जावई करून घेण्याची ही वीणा प्रधानची, ही त्यांना पटते. म्हणजे त्यांना असं वाटतं का नाही मुलींनी म्हणजे नेहमी मुलींनीच सासरी जायचं, का नाही जावयानी घर जावई व्हायचं, हे त्यांना पटतं, त्यामुळे मला खूप मजा येते. त्या बात आहे, आणि यांना लवकरात लवकर हा जावई मिळो विकत अशा मी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देतो. तर आता या मंचावरती आणखीन एका ज्येष्ठ अभिनेत्रीला मी बोलावणार आहे, आई आजी म्हणून तुमच्या आमच्या मनात ज्यांनी गोड स्थान निर्माण केलेलं आहे, स्वागत करूयात रोहिणीताई हट्टंगडी यांचं. क्या बात आहे, आई आजी आल्या म्हटल्यानंतर वातावरण पुन्हा एकदा प्रसन्न झालं. मला वाटलं तर तुम्ही थोडीशी स्टेप कराल आमच्यासाठी, जी खूप गाजली आहे या गाण्यामधली. लाव गाणं. ये पा एवढ्या तरुण वयात तुम्ही आई आजींचा रोल साकारताय, कसं वाटत? तशी मला सवय आहेच, अगदी म्हणजे म्हातारपणापासून सवय आहे मला. अगदी म्हणजे 27 वर्षाची असल्यापासून 74 वर्षाची बाग साकार केली, त्यामुळे तशी सवय आहे. त्यामुळे आता जशी मी तरुण होत जाते तस तसे मला म्हातारे रोल्स मिळत. पण आई आजींचा जो स्वभाव आहे थोडासा कडक आहे, शिस्तप्रिय आहे, रोहिणीताईंचा स्वभाव कसा आहे? मला शिस्तप्रिय असायला आवडेल पण तशी मी नाही आहे. अजिबातच नाही आहे. मला राग खूप कमी येतो, राग आला की रडायला येतं, असं सगळं होतं, त्यामुळे मला आवडतं. आणि दुसरं म्हणजे आम्हाला ॲक्टर्सना ते असं व्हायला फार आवडतं, जे आपण नाही आहोत ना तसं व्हायला आपल्याला आवडतं,
म्हणून मला खूप आवडते आई आजी. आणि आम्हालाही खूप आवडतात आई आजी. दिवाळीचा मावळा गडबड करू नका, शांत बसा. ए फटाके फोडू नका, ए पुरा फटाके फोडू नका. वामनराव वामनराव, फटाका फटाका बा फटाका बा. अरे फटाका म्हणजे बाजूची बाई पाहू नका हो, फटाका बा म्हणजे सर करताय तो. अरे या वयात काय धंदे सुचतात तुम्हाला, शांत बसा. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट टू यू. आय एम सरपंच ऑफ दिस थुकरटवाडी. तर कसं जे पाहुणे त्यांचं मी स्वागत करतो. आज या ठिकाणी मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की म्हणजे आज काय काय पाहुणे आलेले आहेत. म्हणजे सर्वप्रथम मी स्वागत करतो सुकन्याताई कुलकर्णी यांचं. म्हणजे इतकं गोड व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे, त्यांच्याबद्दल मी काय सांगणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या माई म्हणून प्रसिद्ध आहेत, पण खासगी म्हणून त्या डबेवाल्या बाई म्हणून प्रसिद्ध आहेत. काय काय बोलताय तुम्ही उगाच, काही बोलायचं तुम्हाला दिलाय? अरे नेटवर माहिती उपलब्ध आहे आमच्या. काय समज डबेवाले असे डायरेक्ट बोलतात ना? अरे त्यांनी स्वतः इंटरव्ह्यू मध्ये सांग, विचार सांगा बरं त्यांना. सांगा बरं त्यांना, ते बाहेर भेट म्हणतात. आहे ना आहे ना, नाही सांगत आहे म्हणतात ते. वेगळं आहे त्यांचं, असं आहे आहे असं असं म्हणतात. त्यांची लँग्वेज वेगळी आहे. अरे स्टँडर्ड वेगळा आहे ना, असं काय बघतो. तर डबेवाले बाई म्हणून प्रसिद्ध आहे. कुठल्या पण सेटवर जाताना ह्या डबे पुरवतात. एक छंद म्हणा किंवा उपजीविकेचं साधन म्हणा, असा प्रकारे संसाराला ते हातभार लावतात. म्हणजे कसं असते तुम्हाला सांगतो, म्हणजे प्रत्येक स्वतःचं पोट भरायला प्रत्येकाला आवडते. पण ह्या बाईची महानता बघा, ह्या सेटवर जाऊन दुसऱ्याचं पण पोट भरतात. याच्या बाईसाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, लक्षात ठेवा. मॅडम थोडं आल्या म्हणून खासगीत विचारतो, म्हणजे ह्या माईक बंद आहे. आता दिवाळीचा पिरियड आहे म्हणून थोडे ऑर्डर घेता का तुम्ही? घेता ना. तर ग्रामपंचायत सुरटवाडीतर्फे यांच्या संसाराला हातभार म्हणून दिवाळी निमित्त 1 किलो चकलीची ऑर्डर मी तुमच्या समक्ष मॅडमला देत आहे. तुम्ही ज्या पद्धतीची एक सासू उभी करता ना मॅडम, म्हणजे इतकी वेगळी सासू तुम्ही उभी करता का? संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या सासू आहेत तुम्हाला वेगळ्या म्हणजे आश्चर्यकारक नजरेने तुमच्याकडे बघतात. म्हणजे इतकं आश्चर्यकारक म्हणजे म्हणजे आदिवाशांना विमान पाहावं तसा बघतात. पण कधी तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे मला तुमच्याबद्दल खूप आपुलकी आहे म्हणून सांगतो हा मॅडम. तुम्ही म्हणजे काय आहे, तुमच्याबद्दल तक्रारी पण खूप आहे. हा म्हणजे अखिल भारतीय कुजाट सासू संघटनेचे अध्यक्ष जे आहेत उषा नाडकर्णी, तुमच्याकडून उपस्थितीला बसलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे का अखंड सासू समाजाला ह्या कलंक लावतात आहेत. माझं काय म्हणणं आहे, माझं काय म्हणजे प्रायव्हेट म्हणून तुम्हाला सांगतो, मध्ये मध्ये हलके हलके चिमटे काढतो तुम्ही सुनेला, बरं म्हणजे थोडं बॅलन्स राहत ना ते म्हणून म्हटलं. तर अशा या महान व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेले आहे. विशेष म्हणजे अजय देवगन आणि करिश्मा कपूर यांच्या बरोबर त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे गीझर. अत्यंत गाजलेला चित्रपट गीझर. मीट वाचत नाही, मला वेगळं ऐकू आलं. गीझर नसेल होते गीझर. एक मिनिट, वेलांटी चुकली. अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे जिगर. तर या जिगर चित्रपटामध्ये त्यांनी केलं. तर अशा रक्त चरित्र फेम माई उर्फ सुकन्याताई कुलकर्णी आज या ठिकाणी आलेल्या आहेत. एकट्या न येता ते आपल्या लेकराला पण या तुकरटवाडीमध्ये घेऊन आलेले आहेत. त्यांचं लेकरू म्हणजे काय, त्या लेकराबद्दल मी बोलणार. इतकं गोड लेकरू तुम्हाला सांगतो सर, तुम्ही आले ना तर आमच्या महिला महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली. का म्हणजे हे येणार याची नुसतं खबर आली तर 68 पोरी बेशुद्ध पडल्यात. आणि एक त्यांची मास्तरीन म्हणजे अगं भाई आदित्य हा त्यांचा शेवटचा शब्द. म्हणजे गेल्या नाही त्या, ऍडमिट केलेला आहे. आता आउट ऑफ डेंजर आहे, काळजी करू नका तुम्ही. नुसतं मुलगाच नाही तर माईची सून या ठिकाणी आलेले आहे. काय महाराष्ट्र बघतात, सासू आणि सुनेचं नातं आहे. वा 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 वा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या या नात्याबद्दल फार चर्चा आहे मॅडम, तुम्हाला सांगतो. म्हणजे अशी गोडगोंड सासू म्हणजे जी सुनेचंही काम करते. पण मी आज तुमच्या माध्यमातून यांना सांगू इच्छितो की या सासूला सुनेचं काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ही सून म्हणजे आपलं घर चालवण्यासाठी का होई का म्हणा सगळ्या त्यांचा बिझनेस चालवतात. त्यांचा फार मोठा बिझनेस आहे. काय? त्यांचा सुपाऱ्याचा फार मोठा बिझनेस आहे. तर त्या आमच्या गावात त्यांची 68 सुपारी आहे. आज तुम्हाला वाटत असेल की बा त्या पाहुण्या म्हणून आल्या, पण नाही, त्या ऑन ड्युटी आहे. अशा या मेघनाताई
ज्या ठिकाणी आलेले आहेत तर अशा या गोड गोंडस फॅमिलीचं मी स्वागत करतो. स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो अखिल भारतीय पानटपरी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पडे. या या स्वागत स्वागत फटाफट रे. आज मग कोणाचं स्वागत करून कोणाचं नाही असं झालंय. म्हणजे साक्षात रवींद्र ताई हातंगडी आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळा झाला पाहिजे. एवढं मोठं व्यक्तिमत्व, अरे मोठं मोठं म्हणजे किती व्यक्तिमत्व. साक्षात अमिताभ बच्चनच्या आई आज ठिकाणी आलेल्या आहेत. किती मला बरं वाटलं. मी तुम्हाला सांगतो काही नेते आता सांगायला लागलेत की स्वच्छ भारत अभियान, स्वच्छता ठेवा, हे ठेवा. पण या बाईचा दूरदृष्टिकोन बघा. त्यांनी त्यावेळेस आपल्या पोराला म्हणजे कोणाला साक्षात अमिताभ बच्चनला सांगितलं की विजय हात धोले. हे साधी सुधी गोष्ट नाही, हे साधी सुधी गोष्ट नाही, ही अनमोल आलेली गोष्ट आहे लक्षात ठेवा. तर या रोहिणीताई आलेल्या आहेत. या बाईचं कर्तृत्व बघा किती. यांच्या पोटी जे जे जन्माला आले ते सुपरस्टार झालेत. म्हणजे अमिताभ बच्चन म्हणणं का, ऋषी कपूर म्हणणं का, संजय दत्त म्हणणं का, आणि आता यांच्या सिरीजमधले मनोज जोशी म्हणणं का. पण मनोज जोशी पण पहा किती ग्रेट. ते फार आपल्या आईवर भार टाकत नाही. आधी मध्येच येतात आणि लगेच निघून जातात. बघा तर असं हे आहे मॅडम. या जन्मी मला तुमचा मुलगा होता आला नाही म्हणून फार अत्यंत वाईट वाटतं. पण मी पुढच्या जन्मी प्रयत्न करील. बेटर लक नेक्स्ट टाइम. ह्या रोहिणी ताई आज आपल्या सुनेला घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत. तर यांच्या नाचून हो हा हा. तर माझा सुनेला तुम्हाला खासगीमध्ये सांगणं आहे. कारण काय तुमची मेमरी गेली ना आम्हाला फार वाईट वाटते. असं करू नका तुम्ही. म्हणजे माझी एक इच्छा आहे. मी तुमच्यासाठी लिहूनच आणलेलं आहे. खास एक औषध केलं आमच्या गावाला ना. औषध हा एकदम 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 जालिम उपाय आहे. म्हणजे ताबडतोब सांगतो तुम्हाला काम करताय. अरे अरे इतकं जालिम उपाय आहे मॅडम. तुम्ही लिहून घ्या, लिहून घ्या पाहिजे असेल तर. हे बघ काय करायचं माहितीये का. अर्ध हळकुंड, अर्ध बरं म्हणजे ज्या अर्ध हळकुंड लोक पिवळे होतात ना ते ते अर्ध हळकुंड ते म्हणजे तुरटी असं राई जिरं आणि ते सफेद कांद्याचा रस. सफेद कांद्याचा रस बसत असं एकत्र करायचा आणि अख्ख्या फॅमिलीला पाजायचं. अख्ख्या फॅमिलीला पाजायचं. हा त्याचं काय होईल. त्याचं काय होईल म्हणजे अख्ख्या फॅमिलीची मेमरी जाईल ना. काय करा अख्ख्या फॅमिलीची मेमरी गेली तर तुम्ही एकत्र बसून मग काय डाटा फिट करायचा तो फिट करून घ्या. पुढच्या टायमाला म्हणजे टेन्शन नाही आहे. तर असं मी हिला सांगितलेलं आहे. असं ज्यांनी मॅडम आज या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय शॉर्ट टर्म मेमरी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. आई आजी आणि जानवीताई मी मध्ये उभा राहतो तेवढंच माझं भाग्य. एक वेगळंच नाव घेऊन एक बाई या इंडस्ट्रीमध्ये आलेल्या आहेत. ते म्हणजे जावई विकत घेणे आहे. पण मॅडम तुमचं तर मला खास म्हणजे ते जे आहे ना तुम्ही जावई विकत घेणे आहे म्हणजे त्याच्यामुळे काय ना आमच्या गावागावात इतकी हवा पसरलेली आहे का बा ही गाई जावई विकत घेते. कित्येकांना आपले जावई विकायला काढलेले आहे. तर बघा तुम्हाला थोडंसं जरा काही करता आलं तर आणि म्हणजे तुम्ही थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीनं इकडे पण बघितलं तर तुम्हाला एक वेगळा जावई दिसू शकतो. झालंय झालंय ते आहे त्यांना मिळणार आहे जावई. आय म्हणजे बुकिंग झालंय ऑलरेडी. झालं बुक झालं. असं ते केवढ्यात पडला तुम्हाला हा. ते नाही मी सांगणार. आज एक उत्तुंग व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. त्या म्हणजे आमच्या सविताताई प्रभूने. त्यांचं जोरदार स्वागत मी करतो अखिल भारतीय खरेदी विक्री संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. त्यांना तुझ्या आशाताई सेलार या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. म्हणजे अत्यंत सोजवळ, कोमल, निस्वार्थी मनाच्या या आशाताई आणि नुकत्याच अनिल आपटेच्या प्रेमात पडलेल्या आशाताई या ठिकाणी आलेल्या. एक मिनिट काय काय कुठलं काय बोलताय त्यांच्यासमोर. अनिल आपटेंच्या प्रेमात. अरे आम्ही खोटं नाही बोलत ना. तुम्ही का आम्हाला डिस्टर्ब करता. प्रत्यक्ष बघितलंय, डान्स केला एकत्र त्यांनी. टीव्हीवर दाखवून राहिलं जिकडे तिकडे. मॅडम तुमचं प्रेम प्रकरण आता लपून राहिलेलं नाही आहे, लक्षात घ्या तुम्ही. पण एक भाऊ म्हणून तुम्हाला सल्ला देतो. म्हणजे हे बघा प्रत्येकाची आवड असते. आपण काय बोलू शकत नाही त्याच्यामध्ये. पण अनिल आपटे बरोबर नाही आहे मॅडम. तुम्हाला वाटत असेल पण लय लफडे झाले त्याच्यामुळे केस गेले त्यांच्या डोक्याच्या. लक्षात ठेवा तर तुम्ही असं करू नका. चंद्रहार चोर फेम आशाताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय भुरटे चोर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना.
आज या ठिकाणी एक नवीन जोडपं नवीन कपल या ठिकाणी आलेलं आहे, जय आणि आदिती. वा वा वा, काय जोरदार कपल आहे. तुम्हाला सांगतो सर, ह्या लोकांना इतका प्रॉब्लेम आहे ना, एकत्र डब्बा नेला तरी प्रॉब्लेम, नाही नेला तरी प्रॉब्लेम. अरे नवीन नवीन लग्न आहे पण तरी या लेकरांना एन्जॉय करता येत नाही, हे बरं नाही. तुम्हाला सांगतो, तुमचा तो साहेब आहे ना बोगस साहेब आहे तो. तुम्ही त्यांना ऐकू नका, तुम्ही डिक्लेअर करून टाका, डायरेक्ट डिक्लेअर करून टाका. कसं आहे लगन, तर मी त्यांना समजून सांगतो का बाबा, डायरेक्ट डिक्लेअर करण्यात किती फायदा आहे, म्हणजे त्यांचं नुकसान होतं ना. आता बघा, ते तुम्ही काय चोरून लपून येतं, हे पोरगी 4 वेळा 10 वेळा चहा प्यायला जाते. अरे ॲसिडिटी वाढते त्या पोरीची. 2 शब्द बोलावे म्हणून 4 वेळा चहा पिते, कसं बरं वाटतं का, डोळ्याखाली किती काळा झाला बघा ते चहा पिऊन. काय काय नाही, तुम्ही डायरेक्ट डिक्लेअर करा. आणि कसं असते, एकदा डिक्लेअर केलं ना का मग क्युरेशिटी संपते ना. तर ह्या ज्या आपल्या शोभाताई आहेत, शोभाताईंचा प्रभाव ज्या अत्यंत चांगल्या सून म्हणून आपल्याला समोर येतात, नेहमी आपल्या सासऱ्याची सेवा करतात. तर मॅडम आम्ही काय केलं माहितीये काय केलं माहितीये का, आम्ही तुमचं वेगळ्या पद्धतीनं स्वागत करायचं. बापरे, हा आदर्श सून हा पुरस्कार आमच्या ग्रामपंचायततर्फे तुम्हाला देण्यात येत आहे. पण त्यासाठी ना म्हणजे इतकं प्रेम म्हणजे तुमच्यावर आमचं आहे की आम्ही त्यासाठी एक वेगळी एव्हीस तयार केलेली आहे. एव्ही एव्ही प्लीज, एव्ही प्लीज. तर आज या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपलेला आहे. तर पाहुण्यांना जो बुके देण्यात आलेला होता त्या बुकेची कलर झेरॉक्स काढून प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्यात येईल. धन्यवाद. सुकन्यादाई, मला तुमच्याकडे यायचं, लहानपणीची दिवाळी कशी होती? दिवाळी म्हटलं की मला आमच्या सोसायटीतला दीपोत्सव आठवतो. आम्हाला मुलींना ते जे 10-15 दिवस असतात दीपोत्सवाचे, तेव्हा आम्हाला मात्र उशिरापर्यंत जागायची परमिशन घरनं मिळायची. अच्छा. कारण तोपर्यंत, आता जशा मुली नाईट आउटला जातात किंवा आता 11 म्हणजे काहीच वाटत नाही, पहाटे 4-4 पर्यंत फिरलं तरी इट्स ओके असं असतं. आता ते मला पुढे जुलियाकडनं ऐकायला मिळणार. तो दीपोत्सव मला आठवतो आणि ते कुठेतरी मी अजून मिस करते. आणि आता जुलियासाठी म्हणून मी सुट्टी घेऊन तो बघायला जाते. नाव खूप छान आहे जुलिया, तर हे नाव तुम्ही का ठेवलं? आम्हाला काहीतरी वेगळं नाव ठेवायचं होतं आणि माझी इच्छा होती की संजयनीच आमच्या मुलाचं नाव ठेवावं. अच्छा. कारण सगळ्यांनाच ज्ञात असेल, सगळ्यांनाच इकडच्यांना तर चांगलंच माहिती असेल की संजय खूप ब्रिलियंट आहे, संजय खूप हुशार आहे आणि काहीतरी तिरकस डोकं त्याचं चालत असं सतत. हो, हो. त्याच्यामुळे मला, मी असं म्हटलं की नाही, आपल्या मुलाचं नाव तूच ठेवायचंस जे काय असेल ते. तर म्हणाला ठीक आहे, मग मी मुलगा झाला तर दगड ठेवेन, मुलगी झाली तर माती ठेवेन. म्हणलं माझं काहीच म्हणणं नाही आहे, कारण दगड संजय मोने, माती संजय मोने. असं नाव लागल्यामुळे माझं काहीच म्हणणं नाही आहे. जुलिया रॉबर्ट सामान दोघांनाही आवडते आणि जुलियन हे एक फूल आहे आणि मध्ये जुलियन असं ठेवता येणार नाही. आणि ती झाली तेव्हा ते हास्य आम्हाला खूप काही देऊन गेलं आणि म्हणून आम्ही ते हास्य बघून तिचं नाव त्याने जुलिया असं ठेवलं. मला जावई विकत घेणे आहे त्या सिरियल मधले आलेले आर्टिस्ट. नमस्कार. नमस्कार. मला तुमचा कार्यक्रम खूप आवडतो, मी आवडीने बघतो, म्हणजे ती सिरियल मला खूप जवळची वाटते. वा वा, का का? कारण काय झालं? रडू लागले वेड्या. नाही रे, काय 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 झालं, काय झालं, काय एकदम कंठ दाटून आला त्यांचा. काय झालं एवढं? बोला 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 बोला. का जवळची वाटते? सांग. कारण मी सुद्धा घर जावई हे आणि माझी सासू माझी जाम वाटला होते. अजून
मी सांगते त्यांना, हरकत नाही. हा मी सांगते, मी सांगते. प्रश्न प्रश्न काय पण मला रोहिणी ताईंना प्रश्न विचारायचा आहे. अच्छा, त्यांच्याकडून डायरेक्ट यांच्याकडे. त्यांची सिरियल पाहतो मी, होणार सुंद या घरची पाहतो. वा वा. तर ताई तुम्ही सासवांबरोबर एवढा राहता छान, तर माझी एक सासू तुमच्या घरात खपून घ्याल का? तिचा जो काही महिन्याचा खर्च आहे तुम्ही ते प्लीज मी ऍक्सेप्ट करा, माझी मागणी ऍक्सेप्ट करा. मला मला विचारायचंय, अस्मिताला विचारायचंय. मला अस्मिता माझ्या घरी, म्हणजे तू नेहमीच सांगतेस की शोधलं तर सापडतच, माझ्या घरी एक फार मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी रात्री झोपण्याच्या आधी ना फ्रीजमध्ये दुधाचा ग्लास ठेवते, आणि माझ्या घरी मी, माझा नोकर, एक मांजर आणि एक बदक आहे. तर सकाळी मी उठून बघते तर तो ग्लास रिकामा असतो. तर तुला काय वाटतं कोण पित असेल ते दूध? हवा, मला थोडा विचार करायला लागेल त्यासाठी. बदक आहे, एक मांजर आहे, नोकर आहे. नोकर नोकर आहे, हो नोकर आहे. मला वाटतं तुम्हीच पित असाल का रात्री? तुम्हाला शॉर्ट टर्म मेमरी लॉस वगैरे? मी कसं करते मांजर पित दूध एवढी? पण मांजर फ्रीज का उघडेल? फ्रीज उघडते, मी उघडून देते मग ती पिते. तरीच एक एक केस सॉल्व्ह करायला हे एपिसोड लावतात. उत्तर तुम्ही दिलं ना आता, मांजर पिते ना तुमचं दूध. अजून एक माझा प्रश्न आहे. अजून आहे? हो. आजी वनात जाते, तिच्याकडे दोन भाकरे असतात, एक आजी खाते आणि दुसरी कोण खात? आजी वनात जाते, हा कोणीच कोण खाणार? एक आजी खाते, हा नाथ खाणार. कसं काय? आजी व नाथ. दर्जेदार प्रेक्षक. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही आमच्या टीम मध्ये जॉईन करा. नाही नाही नाही, खूप काम आहेत घरी. हे काय, हे कशाला आणलं इकडे? नको बाई, हे बरं आहे, खुडत बसा. मला विचारायचं, मना मना काय असत हे? मला श्लोक लावले का मना सज्जना? मला मला म्हणावं, मला मना मनशी. अरे मनापासून विचारायचं आहे मला. विचारा विचारा आपले काही. मना मनापासून अस्मिताजींना विचारायचं आहे. अच्छा विचार. कि तुमचा काला जादूवरती विश्वास आहे काय? ओ माय गॉड, नाही. मग भाऊ कदमच्या जोकवर कसे हसतात? आपल्या जोकला काय किंमतच नाही इकडे. अस्मिता मॅडम, मला एक आमचे हे कोडा आहे, आमचा हा उंदीर आहे, त्याला इथपर्यंत पोहोचत. मी एक मिनिट तिकडे येऊ शकतो का सर? मी या ना या ना, एक एक, एक त्यांना प्रत्यक्ष दाखवतो. हा आज आमचा उंदीर आहे, त्याला चीज पर्यंत जायचं आहे, तर त्याला थोडासा मार्ग काढून द्या. एक मिनिट, हे घ्या हे घ्या, हे याने व्यवस्थित मार्ग काढून द्या. अहो हा, नाही नाही बंद आहे, व्यवस्थित बघा. सगळंच बंद आहे, काढा काढा ना, तुम्ही काढू शकता. असं काही नाही, आपलं पेण्याचा खर्च वाढायचा काय प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली सगळे रस्ते बंद आहे तिकडे, मला इथे बंद आहे. काय तुम्ही काय टाइमपास करता? ते सरळ आहे ना, उंदरी तर उचला तर इथे ठेवायचा. डायरेक्ट उचलून ठेवायचं ना तिकडे, चीजचं तुकडं त्याने खाल्लं तर आपण खायचा. एक मिनिट एक मिनिट, काय तुमचं आता? मला एक गिफ्ट द्यायचं आहे. काय? मेघनाला गिफ्ट. हा, साप देऊ त्याला. साप साप द्यायचं का? केसांना लावायचं का? देऊ सारखं सारखं. हे काय बर, असं केल्याशिवाय वाक्य आठवत नाहीत का तुला? हा बर, काय हे प्रश्नचिन्ह आहे तुला पडलेलं? स्वल्पविराम आहे, अल्पविराम आहे, काय आहे काय नेमकं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही पुण्याच्या आहात ना? हो. त्या पण पुण्याच्या आहेत बर का? किती छान काम करतेस माहिती तू. हो बाई, तू असं काय दोन्ही हाताने करत जा बरं का, ते छान दिसेल. असं 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 खूप छान दिसतं ते, अजिबात सोडू नकोस, छान. मी करू काय?
रोहिणीताई, मला तुमच्याकडे यायचं आहे. आता मगाशी आमच्या सरपंचांनी बोलता बोलता उल्लेख केला होता की अमिताभ बच्चन यांच्या आई आमच्याकडे आज आलेले आहेत, आणि खऱ्या अर्थानं ते आमच्याकडे आलेत असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ बच्चन असतील, ऋषी कपूर असतील किंवा संजय दत्त, या सगळ्यांच्या आईची भूमिका तुम्ही आतापर्यंत निभावलेली आहे. सगळ्यात जास्त आवडता मुलगा कोण यापैकी? मग प्रत्येक मुलाची खासियत वेगळी असते. जसं धरमजी आहेत, त्यांची खासियत वेगळी आहे. त्यांच्याबरोबर एक वेगळंच इक्वेशन, दोन तीन फिल्म्समध्ये मी काम केलं होतं. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर अतिशय छान आहे. त्यामुळे एकदा मला आठवतं आहे, आम्ही त्यांनी काठी आणि मी झाडू असं घेऊन आम्ही लढाई पण केली होती सेना टकराना नावाच्या एका फिल्ममध्ये. प्रत्येकाची इक्वेशन्स वेगवेगळी असतात, त्यामुळे असं पर्टिक्युलर असं नाही. पण काही काही रोल्स करताना काही म्हणजे जसं मगाशी उल्लेख केला तो आपने हात धोले विजय, तो सीन करताना अतिशय मजा आली होती अमितजींच्या बरोबर. त्यांनी सुद्धा तो मला एक अमितजींची छोटंसं एक हे सांगावं असं वाटतंय. मी दोन फिल्म्स केल्या त्यांच्याबरोबर, एक तर शहनशाह आणि दुसरी अग्निपथ. शहनशाहमध्ये तो रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं वगैरह ते होतं, आणि त्यावेळेस त्यांच्या त्यांचा सेटवरचा वावर, आणि अग्निपथमध्ये मला खूप डिफरन्स वाटला त्याच्यामध्ये. म्हणून मी एकदा असं सहजच विचारलं, म्हटलं व्हॉट यू एक्सपेक्ट की अग्निपथ बघून तुम्हाला असं काय वाटतं की लोकांना. तर त्यांनी म्हटलं की नाही रणीजी, वो तो फन फिल्म थी, शहनशाह वॉज अ फन फिल्म. और यहाँ पे ऐसे मुझे लगता है लोग ऐसे फिल्म देखते हैं, उसके बजाय अग्निपथ उन्होंने ऐसे देखनी चाहिए. एवढंच फक्त त्यांनी, म्हणजे प्रत्येक भूमिकेमध्ये काहीतरी आपण एक्सपेक्ट करतो आणि त्या भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. पण मला एवढंच सांगायचं हो, सुपरस्टार कुठलाही असू द्यात, आई मराठमोळी आहे आमची, त्यामुळे आईसाठी एकदा जोरदार चहा झाला पाहिजे. सविताताई, सगळ्या रसिक प्रेक्षकांना सिरियलमधल्या तुमच्या भूमिका फार आवडतात आणि त्या खऱ्याही वाटतात, त्या वाटल्याच पाहिजेत. पण आता तुमचे जे जावई बापू होणार आहेत राया, आणि तुमचं जे सेटवरचं नातं आहे म्हणजे शूटिंगच्या मागचं जे नातं असतं ते कसं असतं, रायाचा स्वभाव कसा आहे, हे जरा मला सासूबाईंकडून ऐकायचं, जरा प्रेक्षकांनाही ते ऐकायला आवडेल. तुम्हाला मी सांगते ना, मी तो खूप चांगला आहे, पण पहिल्यांदी ना त्याची खूप फिरकी घेण्यात आली होती. अच्छा. आणि ती प्रधान फॅमिलीकडून नाही, चिटणवीस फॅमिलीकडून, की त्याला सांगण्यात आलं होतं की अरे तू नवीन आहेस, तुला सिनियर्स समोर असं वागावं लागेल. आणि सिनियर्स म्हणाले उभं राहा तू, उभं राहा. सिनियर्स म्हणाले बस तर बस, की त्यांचं जेवण झाल्याशिवाय तू उठायचं नाही वगैरे. बिचारा घाबरून गेला होता. रॅगिंग रॅगिंग झालं होतं त्याचं. पण नाही, पण रॅगिंग नाही, मी एक रिस्पेक्ट देत होतो माझ्या पद्धतीने. रॅगिंग नाही म्हणता येणार, रॅगिंग नाही म्हणता येणार. बघा अजूनही त्यांनी जसं वागवलं असेल तरी पण मी आहे तसंच बोलतोय, चांगलंच बोलतोय. नाही म्हणजे आता, पूर्वी आम्ही त्याला ओळखत नव्हतो, आता आम्ही त्याला ओळखून आहोत. खरंच अशी जर आली वेळ खऱ्या आयुष्यात, कुणी विचारलं की घरजाबाई व्हाल का आता, तर तो तयार आहे. हो तयार आहे. इंटरनॅशनल गोष्टी आहेत, त्या नको प्लीज, टीव्ही वरती सगळे बघतो. इंटरनॅशनल तुम्ही सांगू शकता? नाही, त्याच्या खूप आयडियाज आहेत, त्याच्या खूप ठिकाणही ठरली आहेत, त्याची लग्नानंतर कुठे जायची आणि टॉयलेट मध्ये कुठला शॉवर लावायचा, अशा सगळ्या गोष्टी ठरल्या. आता फक्त जी मुलगी त्यांनी ठरवली आहे तिच्याकडनं होकार येणं बाकी आहे, आणि त्यासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करतो. आम्ही ओळखी आणि नको टेन्शन घेऊन, नाव नाही घेणार आम्ही शोमध्ये. आपण सगळे इथे बसलेलो आहोत, वेगवेगळे कार्यक्रम झी मराठीवरती होतात. तसाच आमच्याही या गावामध्ये एक कार्यक्रम होतो, तिकडे जसे आदेश भाऊजी असतात तसेच आमच्याकडे इकडे वांदेकर भाऊजी आहेत. तर ते वांदेकर भाऊजी सुद्धा इकडे येणार आहेत तुम्हाला सगळ्यांना भेटायला. नमस्कार, मी संदेश वांदेकर तुमचं स्वागत करतो. आज जीवनाचा सगळा परिवार या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे, म्हणून जरा मला थोडंसं गंमत सुचली. मग एक छोटीशी स्पर्धा मी तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे, सगळ्या कुटुंबाने मिळून ती आपलं करायची आहे. इथे मी तुम्हाला एक दार देणार, दार म्हणजे चौकट देणार, आणि दिवाळीसाठी ती सजवायची आहे. सगळ्यांना 5 मिनिटाचा वेळ मिळेल, आपापली चौकट आपण सजवायची.
आता हे फुलं आहे त्याचा हार बनवायचा आहे, आकाशकंदील आहे आकाशकंदील असेंबल करून लावायचा आहे, दिवा आहे अत्यंत चांगली सजावट करायची, जो सगळ्यात जास्त चांगली सजावट करेल ती फॅमिली या ठिकाणी जिंकेल, पहिला नंबर येईल त्याचा. तुमची वेळ सुरू होते आता. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. वेळ संपलेला आहे, वेळ संपलेला आहे, वेळ संपलेला आहे. आता आपण काय करू की तिकडनं सुरुवात करूया. बरं, यांनी जे सामाजिक संदेश दिलाय की जावाई घराच्या बाहेर चाललेला आहे, ते सांगतील ना संदेश. तुम्ही काय सांगता संदेश? अच्छा काय रांगोळीचं काय चौकट आहे, घरीच आज चाललेला आहे तो. सासूबाई तुम्ही उभ्या राहा. अच्छा जावाई आज चाललेला आहे असं, इकडनं जावाई जावाईची पावलं आहेत, लक्ष्मीची पावलं आहे ती. फार मोठ्या पावलं लक्ष्मी घरात. व्हेरी गुड. पण सामाजिक संदेश काय? हा लक्ष्मीजी पावलं तुमच्या घरात आली, हा तुमचा घरगुती संदेश आहे. असं द्या काय. व्हेरी गुड. म्हणजे विष्णू घरी येतो असं आम्हाला. अच्छा 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 अच्छा. अत्यंत सैरभैर असा कंदील या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. अरे वा 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 वा. जुळून येते रेशीम घाटीचं हे घर आहे. त्यांनी रांगोळी म्हणून एक नाव काढलेली आहे. अच्छा पणती पणती. म्हणजे सामाजिक संदेश काय? सामाजिक संदेश असा आहे की ज्या पारंपरिक पद्धतीने आपण दिवाळी साजरी करत आलो आहोत त्याच पारंपरिक पद्धतीने करा. दिवे लावा, इलेक्ट्रॉनिक दिवे वापरू नका आणि इको फ्रेंडली अशी ती दिवाळी साजरी करा. जे आम्ही ते फुलांनी तिची ज्योत दाखवलेली आहे. म्हणजे आपण असं तेलाची वात लावली तर फुलांची ज्योत येते. दिवे लावले की फुलं जन्माला येतात. अत्यंत अत्यंत म्हणजे आता काय हरकत नाही. हा कंदील पण छान झालेला आहे. अरे बाप रे बाप रे वा रे देवा देवा. जावा जावांमध्ये काय भांडण नाहीत बघा. चारही वात्या पेटवले आहेत. खूप दिवे लावलेले आहेत. आगी आग आगी आग असं या एपिसोडचं नाव असायला पाहिजे. आणि हा जो काही संदेश यांनी दिलेला आहे की सेव टीयर्स. अच्छा मला वाटलं अश्रू वाचवा असं काय. अच्छा अच्छा अच्छा. पण आता इकडे माणसं जास्त दिसते, ट्रीज मात्र एकच आहे. आपण ट्री असं म्हणू शकतो. शेवटी माणसांनी मिळून आता शेवटी शेवटी. अच्छा अच्छा व्हेरी गुड. आता हा आकाश कंदील यांनी अत्यंत सुंदर बनवलेला आहे. मध्ये मध्ये थोड्याशा अभिनयाच्या जागा सोडलेल्या आहेत. फार चांगला आहे. वा वा वा. हार हार पण तुमचा एकदम चंद्रहार आहे. काय हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही आहे. वा वा क्या बात आहे. आणि अतिशय सुंदर तुम्ही रांगोळी काढली आहे. फार फार छान फार छान. ह्याचं काय साधारण आहे सामाजिक महत्व या रांगोळीचं? काय अंदाज घेता येतोय का तुम्हाला? अंदाज म्हणजे मी लिहिलं नाही कुठे. नाही हरकत नाही, काय नाही लिहिलं काय हरकत नाही. पण आम्हाला असं म्हणजे एक नदी वगैरे दिसते या ठिकाणी अशी. आणि नद्याजोड प्रकल्प, नद्याजोड प्रकल्पाचं काहीतरी आहे इथे. आणि हे पानं असेच नदीत वाहत चाललेले आहे असं आपण धरू. हा निसर्ग आहे, हा निसर्ग आहे, हा निसर्ग आहे. ते पक्षी दिसतात ना मध्ये? पक्षी दिसतात. ते पक्षी आहेत. हा हिरवळ सगळीकडे. विदर्भातला निसर्ग आहे, अतिशय सुकलेला आहे. पक्षी पण गरीब बिचारे एका ठिकाणी उडतात आहे. काय हरकत नाही, निसर्ग कुठला असू शकतो. वा 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 वा. आणि आता यांचा हा जो आकाश कंदील आहे आम्हाला विशेष आवडलेला आहे. आणि दोन कुटुंबांचं मिश्रण आहे. हा दोन कुटुंबांचं मिश्रण आहे. आणि काय की एकानी एक काम केल्यामुळे हे आकाश कंदील व्यवस्थित झालं, दुसऱ्यांनी लुडबुड नाही केली. आणि विशेष म्हणजे आई आजीचं मला फार कौतुक करायला वाटत त्यांना की त्यांनी या महागाईवर मात कशी करावी आणि कमी फुलामध्ये फार चांगला हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मी सुई
युज केलेली नाहीये, मी हाताने गाठी मारून मार केलेला आहे. तुमची सुई माझ्याकडे आहे, कोणालाही कोणालाही त्या टोचून बोलत नाही. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. जे काय असतं मला सुई सुद्धा नाही वापरली. एक्झॅक्टली वापरायची बस दुखवू. आता आपण आता निकाल जाहीर करूया. तर नाही मला काय वाटतं ओ नाही पण तरी हे महत्वाचं नाही वाटत तुम्हाला नाही पण याच्यात जे होणार आहे. ओके आमचा रिझल्ट तयार आहे आणि आणि विजेत कुटुंब आहे. एनी गॅसेस? गॅसेस गॅसेस. आणि विजेत कुटुंब आहे. सगळेच याचा बक्षीस जात आहे सगळ्या प्रेक्षकांना. आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्या प्रेमापुढे आपण इतकी चांगली सजावट झी मराठी तर्फे घराघरात आज करतो आहे. त्याचं सगळं श्रेय त्याचं सगळं बक्षीस आपल्या प्रेक्षकांना जात आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार पाहिजे. डॉन बॉस्को डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेशी संलग्न असणाऱ्या काही महिला आज आपल्याकडे आलेल्या आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. या संस्थेमार्फत नेहमीच गोरगरीब तळागाळातील महिलांना स्वयंसिद्ध करण्याचं काम केलं जातं. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर स्वयंसंरक्षणाचे धडे दिले जातात. स्वच्छतेचं महत्त्व त्यांना पटवून दिलं जातं. त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देखील दिलं जातं. तर याच संस्थेच्या या महिला आज आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यांच्या प्रतिनिधींना या मंचावरती येण्याची मी विनंती करतो आणि रोहिणीताईंना आम्ही विनंती करतो की झी मराठीतर्फे एक भेट आपण त्यांना द्यावी. तर मंडळी आज हे सगळे पाहुणे आमच्याकडे आलेले आहेत. या सगळ्या पाहुण्यांना आम्ही देणार आहोत एक गिफ्ट हॅम्पर. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात अशीच धमाल अशीच मजा अशीच मस्ती करण्यासाठी. तोपर्यंत बघत राहा. चला हवा येऊ द्या.